सगळे ग्रामस्थ, मी गोव्याहून आलो आलोय, मी माझी मराठी तेवढी चांगली नाही करतो. आम्ही गोव्याहून असं बघतात की महाराष्ट्र म्हणजे एक आदर्श प्रदेश असं आम्ही बघतात. पण आता जे महाराष्ट्रात चाललेलं आहे म्हणजे बेरोजगारी आहेच, सगळ्या देशात आहे. अडाणीने सगळं घेतलेलं आहे, अडाणी मोनोपोली करून देश चालवतो. शेतकऱ्यांचे सगळे बिझनेस अडाणीच्या हातात द्यायचं होतं, ते नॉर्थ इंडियाचे शेतकरी उभे राहिले खंबीरपणे, म्हणून ते करायला मिळालं नाही, नाहीतर ते फार्म लॉज पास केले होते. आता त्यांनी पार्टी फोडल्या, शरद पवारची पार्टी चोरली, उद्धव ठाकरेची पार्टी चोरली, त्यांचा सिम्बॉल पण चोरला, लोकांना ते चोरतात. आता लास्ट ते लाडली बहन म्हणून ते लाडकी बहीण, आता ही लाडकी बहीण 2 महिन्यात बंद होणार. आम्हाला पण तेच केलं होतं गोव्यात त्यांनी सांगितलं होतं की 3 सिलेंडर मिळणार, महिन्याला 3 सिलेंडर देणार, वर्षाला 3 सिलेंडर देणार. अगोदर ऍडव्हान्स सांगितलं, इलेक्शन झालं पण तर काय होणार नाही, हे कसलीच स्कीम ह्याची आहे ते इम्प्लिमेंट करणार नाही. हे तुम्हाला म्हणजे त्यांना माहीत आहे की महाराष्ट्र गेलं तर राष्ट्र जाणार, आणि ते काहीतरी लोकांना चीट करायला ही स्कीम त्यांनी आणलेली आहे. आता महाराष्ट्राची प्रतिमा काय आहे, काय असायला पाहिजे, त्याच्यासाठी एक मला वाटतं सगळ्यांनी म्हणजे एक संकल्प करायला पाहिजे की गदारांना धडा शिकवायला पाहिजे. ऑल्टरनेटिव्ह काय आहे, अण्णा कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे विधानसभेचा एक मॅनिफेस्टो जाहीरनामा तो घेऊन आलेला आहे, ते विधानसभेला काय पाहिजे. आणखीन गद्दाराला घरी पाठवलं, आणखीन सरकार झाला, तुमचं सगळ्यांचं आशीर्वाद अण्णाला मिळाला तर आमच्यासारखे जे बाहेरून काही आमचं काही इन्फ्लुएन्स आहे ते आम्ही युज करून अण्णाला मंत्री करू शकणार, त्याच्यासाठी सगळ्यांनी वोट करायला, म्हणजे बूथ मॅनेजमेंट चांगलं व्हायला पाहिजे. RSS चं मॅनेजमेंट आणखीन चिटिंग हे फेमस झालेलं आहे, हरियाणामध्ये पण तसंच त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन कोर्ट म्हणजे सुप्रीम कोर्टमध्ये पण पुढा गेलेला आहे. हे सगळं बघितलं तर इलेक्शन आज आम्हाला जर वाटतं, मला वाटलं की एक विजय यात्रा होती, चालतात अण्णा की जिंकलेच असे, पण तसं नाही ते हरियाणामध्ये पण तसंच वाटत होतं की सगळं काँग्रेस आली ना, रिझल्ट दुसरा झाला, याच्यासाठी पूर्ण काळजी घेऊन इलेक्शन लास्ट मिनिटपर्यंत ओव्हर कॉन्फिडन्स व्हायला नको, आणि अण्णाला आम्ही आमदार करूया, आणि आम्हाला खात्री आहे की सरकार आला तर अण्णा मंत्री बनणार. धन्यवाद सरजी. यानंतर सभेच्या